ब्रह्मस्थानात पाण्याची टाकी असावी का? नमस्कार, मी वास्तुतज्ञ सुषमा रमेश पलंगे. पाण्याच्या टाकी विषयीच्या बरेच शंका आपल्या मनामध्ये असतात. पाण्याची टाकीची रचना वास्तुशास्त्राप्रमाणे कशी आणि कुठे असावी, तर पाण्याच्या टाकीविषयीचे बरेच व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. आणि आजचा प्रश्न सुद्धा पाण्याच्या टाकी संदर्भातलाच आहे. ब्रह्मस्थानामध्ये पाण्याची टाकी असावी का? तर ब्रह्मस्थानामध्ये कधीही पाण्याच्या टाकीची रचना करायची नाही. किंवा वास्तुशास्त्राप्रमाणे ब्रह्मस्थान हे वास्तुपुरुषाचं नाभिस्थान असल्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची रचना आपल्याला ब्रह्मस्थानामध्ये करायची नाही. बऱ्याच वेळेला ते सेंटर पॉइंट असतो, त्यामुळे तिथं टॉयलेट, बाथरूम किंवा किचन अशा प्रकारची रचना केली जाते, किंवा मग पाण्याच्या टाकीची रचना केली जाते. म्हणजे आता वास्तू परीक्षणला आम्ही जातो त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या टाकीची रचना हे कुठलाही वास्तू नियम न पाळता केलेली आम्हाला पाहायला मिळालेली आहे. म्हणजे जसं की जिथं जागा उपलब्ध असेल त्या ठिकाणी पाण्याच्या टाकीची रचना केलेली आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलेली आहे. परंतु पाण्याच्या टाकीची रचना करताना आपण शक्यतो ब्रह्मस्थानात अजिबात करायची नाही, कारण ब्रह्मस्थान हे वास्तुपुरुषाचं नाभिस्थान आहे. आणि जर अशा ठिकाणी आपण पाण्याच्या टाकीची रचना केली, तर जर आपण ब्रह्मस्थानाचा विचार केला, तर ब्रह्मस्थान हे वास्तुशास्त्राप्रमाणे नेहमी मोकळं वजन विरहित असावं असं सांगितलेले आहे. आणि जर आपण या ठिकाणी भूमीअंतर्गत पाण्याच्या टाकीची रचना केली तर त्या ठिकाणी खड्डा निर्माण होईल. आणि जर ओव्हरहेड टाकीची रचना केली तर त्या ठिकाणी वजन निर्माण होईल, म्हणजेच वास्तुदोष निर्माण होईल. आणि म्हणूनच ब्रह्मस्थानामध्ये कधीही पाण्याच्या टाकीची रचना करायची नाही. यामुळे आपल्याला अनेक समस्या निर्माण होत असतात. म्हणजे घरातील सदस्य आहेत त्यांना पोटाचे विकार होण्याची शक्यता असते, त्यामुळे बऱ्याच वेळेला आजारपण म्हणजे पोटासंदर्भातले जे आजार असतात किंवा जे विकार असतात ते घरातील सदस्यांना होण्याची शक्यता असते. घरातील वातावरण, कारण का जर तुम्ही पाहिलं तर आपल्या वास्तूतील जी सकारात्मक एनर्जी असते ती आपल्या ब्रह्मस्थानामध्ये साठवली जाते आणि नंतर ती सर्व आपल्या घरामध्ये स्प्रेड होत असते किंवा पसरत असते. आणि अशा वेळेला जर आपलं ब्रह्मस्थान, आपल्या घरातील ब्रह्मस्थान जर दूषित झालं, त्याच्यामध्ये जर वास्तुदोष निर्माण झाले, तर आपल्या वास्तूमध्ये एक नकारात्मक एनर्जी अधिक प्रमाणात निर्माण होत असते. आणि म्हणूनच ब्रह्मस्थानामध्ये कधीही पाण्याच्या टाकीची रचना आपल्याला करायची नाही. ब्रह्मस्थान हे नेहमी वास्तुशास्त्र नियमाप्रमाणे वजन विरहित, मोकळं आणि स्वच्छ असावं. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आपल्याला रचना करायची नाही, कारण ब्रह्मस्थान हे घराचं सेंटर पॉइंट असल्यामुळे बऱ्याच वेळेला या ठिकाणी टॉयलेट, बाथरूम किंवा किचनची रचना किंवा काही वेळेला देवघराची सुद्धा रचना ब्रह्मस्थानामध्ये केलेली आम्ही वास्तुविजितला ज्या वेळेला जातो तेव्हा पाहिलेली आहे. तर अशा प्रकारची कुठलीही रचना आपल्याला ब्रह्मस्थानामध्ये करायची नाही. आजचा आपला वास्तू सल्ला आहे, वास्तूमध्ये कधीही तळघर असू नये.